मी करते उडदाचे अलिबाग पद्धतीचे पापड. अगं बाई, अलिबाग पद्धतीने उडदाचे पापड? उडदाचे पापड. मग ही जी लाटणी आहे ना, तिची तर एक वेगळी आठवण आहे. ती जी माझी गावची जी आजी आहे. मला पुन्हा आला काय पापड करायची भारी हौस आहे. पापड अजून काय काय? अजून काय, थोडेसे कुद्या केले. आता हे पहिलेच कोणते? पहिले मी तांदळाचे पापड केलेले आहेत. हा, त्याच्यासाठी मी 1 किलो तांदूळ फ्राय करते पापड आपले, बघूया. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्लॉग हा थोडासा नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. पहिलं तर मी आली आहे माझ्या घरी, म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरी. मे महिना म्हटलं की मम्मीचं पापड, कुरडया हे सगळं चालू होतं. वर्षभराचा स्टॉक ती मे महिन्यात करून ठेवते. ऊन असतं मस्तपैकी, उन्हात लावायचं काम चालू असतं आणि पापड तेच चालू असतं. त्याच्या ॲक्च्युली खरं सांगायचं तर आमचाच फायदा असतो त्याच्यात, आम्हालाच खायला भेटतात वर्षभर. तर 2 दिवस, आय थिंक 2 दिवसापासून करते ती, आज पण करणार होती. सो आज मी फ्री होती तर विचार केला तिला जरा हेल्प करावी आणि बघूया कसं काय करते, काय प्रोसेस आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल पापड घरी पण आपण मस्त करू शकतो. तर चला आपण तिकडे बघूया तिचं ॲक्च्युअलमध्ये काय चाललं आहे आणि कसे पापड बनवते ती. सो चला माझ्यासोबत. मम्मी कशी आहेस? ठीक आहे, पण मस्त आहे. काय चाललंय? मी करते उडदाचे अलिबाग पद्धतीचे पापड. अगं बाई, अलिबाग पद्धतीने उडदाचे पापड? उडदाचे पापड. मग आम्हाला सांगते का काय काय चाललंय, कसं करायचं? कसं करायचं ते पहिलं मी आता रामबंधू पापड मसाला वापरते. हा आहे का? हा हा रामबंधू पापड मसाला आहे. ओके. हा तर ते आता मी 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. हा, ती दळून आणलेली आहे. हा, आणि त्याच्यात आता मी हा रामबंधू पापड मसाला आहे हा आता घेते. तर पहिलं 2 ग्लास पाणी घेते. हे मेजरमेंट असतं का? हा मेजरमेंट आहे तो माझा. 1 किलो डाळीसाठी 2 ग्लास मी पाणी घेते. मग ते गरम पाण्यात मग ते रामबंधू पापड मसाला टाकणार. आता गरम करायचं? हा, तर ते गरम करणार मी. केवढं उकळेपर्यंत ते गरम करणार. आता तिथे मम्मीने पाणी गरम करायला ठेवलंय आणि इथे पीठ चाळतेस ना मम्मी? चाळते. हा, किती घेतलंयस तू पीठ? पीठ हे 1 किलो डाळीच आहे पूर्ण. 1 किलो? हा, 1 किलो. ते पूर्ण भिजवणार आता? हा, आता पूर्ण भिजवून घेते. अच्छा, पहिले ते चाळून घेते का असेल तर? अच्छा, ते भिजवून. तर जशी मी घरी आलीये तशी आल्या आल्या मम्मीने मस्त थंडा दिलाय. ऊन जेवढा आहे ना बाहेर, असं बरं वाटलं ना थंडा पिल्लावर. थंडा पिल्ला आणि मम्मीनी तुम्हाला दाखवते. आल्या आल्या गुलाबजाम दिलेत खायला. सो आता ते गुलाबजाम खाते आणि जरा कामाला लागते ना बिचारीने, चालू तर केलं ऑलरेडी करायला. सो आता मी पण जरा हेल्प करते तिला आणि मग बघूया आपण पुढे अजून काय काय करेल ते. तर जे मम्मीनी पाणी उकळवत ठेवलेलं ते पाणी उकळलंय. मम्मी आता काय चाललंय तुमचं? आता ते पाणी उकळलं होतं, ते गरम होतं, ते गार झालेलं आहे. आता मी त्याचं 5 गोळे बारीक बारीक गोळे करते. अच्छा, पीठ मळून घेते? पीठ मळून घेते पहिलं आता. ओके. बिचारीला बसायला जमत नाही माहितीये, खाली पाय दुखतात तरी बिचारीला बसायला लागते. आता गोळे करते असे, 5 गोळे तयार होतात. हा, मग त्याच्या बारीक बारीक गोळ्या करून घेऊया आपण. मग ते प्रॉपर ती मळणार, त्याच्यानंतर मग त्याचे पापड करायला आपण घेऊ शकतो. मग त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि मग पापड लायला लाटायला स्टार्ट करायचे. बरोबर ना मम्मी? जसं की आपण मगाशी बघितलं होतं मम्मीनी पीठ मळत होती, आता हे बघा एकदम मस्त स्मूथ मम्मीनी पीठ मळलंय आणि आता त्याचे गोळे करते. आहे की नाही? त्याच्या आता गोळ्या तयार केल्या. दमलीस? नाही दमली. तुला काय एक्सपिरियन्स आहे बाबा? तू काय स्कॉलर आहे बाबा? मला पुन्हा आला काय पापड करायची भारी हौस आहे. पापड अजून काय काय? अजून काय, थोडंसं कुद्या केल्या, तांदळाचे पापड पण केले, बटाट्याचं वेफर केले, ते पण दाखवीन मी. पण ते बनवलेलं नाही दाखवत, बनवलेलं दाखवणार. झालेत का ते करून? तयार झालेले आहेत ते दाखवणार. अच्छा, मग ते बघू आपण कसे काय केले ते. आता ही प्रोसेस चालू आहे, आता यांचे आपण पापड बनवायला घेऊ. थोडेसे केलेत पण तिने, तर मी पण घेतलेत करायला. झाले करून? रेशनच्या लाईनवाले पापड आहेत ना, हे मी लाटणी. तर ही जी लाटणी आहे ना, तिची तर एक वेगळी आठवण आहे. ही जी माझी गावची जी आजी आहे ना, तिने ही खास माझ्यासाठी घेतली होती. आम्ही जेव्हा मे महिन्यात गावाला जायचो ना,
तेव्हा सगळे पापडच करायचे गावाला मे महिना म्हटला की. तर आमच्याकडे नव्हती ही वाली लाटणी, बाकी सगळ्यांकडे होती. तर माझं नेहमी चालू असायचं की ही रेशनची लाटणी पाहिजे, रेशनची लाटणी पाहिजे. तर बिचारी माझी आजी, तिने कुठून कुठून शोधून फायनली ही माझ्यासाठी घेतली. त्याच्यामुळे ही माझी खूप फेवरेट आहे. तेव्हापासून ही तिची, ॲक्च्युली ही तिची आठवण आहे. तेव्हापासून पापड करायचे की हीच लाटणी लागते मला. सो ही फेवरेट आहे तेव्हापासून. आता मी पापड लाटायला चालू केलं, थोडेसे केलेत, आता अजून करायचे बाकी आहेत, बघू आता. जरा ब्रेक घेतला, जरा दमलो, तो विचार केला जरा थांबूया. तर जसं मी तुम्हाला मगाशी बोलली होती ना, तिने अजून कुरडया, अजून काय, हां, बटाट्याचे वेफर, ते सगळं केलं. आता आपण ते बघून घेऊया जरा ब्रेक घेतलाय तर. इथे मम्मी पण बसली आहे, तिच्याकडूनच आपण ऐकूया. मम्मी, आता तू सांग आम्हाला काय काय केलंय. हे पहिलेच कोणते? पहिले मी तांदळाचे पापड केलेले आहेत. त्याच्यासाठी मी 1 किलो तांदूळ घेतलं होतं आणि ते 2 दिवस पाण्यात भिजत घातले होते. 2 दिवस पण त्यातलं पाणी. कोणतं पीठ? त्याचं तांदळाचे पापड. तांदूळ घेतले होते 1 किलो, ते मी 2 दिवस पाण्यात रातभर ठेवून ते मग सुकवले आणि ते दळून आणले. आणि ते दळून आणल्यावर मग ते सर्व त्याची खोय घेतली होती. पोळे घेऊन मग त्याच्यात एक चवीप्रमाणे मीठ, थोडं तिखट, पापड खात आणि पाण्यात तेलाचा टिप्पा टाकून असं म्हणजे त्याची मी खोय घेतली. आणि त्याचे आता उदाच्या पापडांना दाखवल्याप्रमाणे त्याच्या त्या गोल अशा गोळ्या केल्या आणि त्याप्रमाणे ते पापड केले. बाकी सगळं तेच ना, फक्त ती साहित्य वेगळे, तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ. हा, मग हे झालंय का तुझी एक बॅच झाली? तांदळाचे पापड तुझी थोडीशी बॅच झाली आहे, अजून करायची बाकी असेल बरोबर ना? अजून बाकी. आता तांदळाच्या पापडांची माहिती तर मम्मीने सांगितली. आता हे काय मम्मी? आता हे बटाट्याचं वेफर आहे. अच्छा, बटाट्याचे वेफर पण केले? वेफर आहे. तू तर टॅलेंटेड आहेस ग. बटाट्याचे वेफर आहे ते 1 किलो बटाट्याचे वेफर आहे ते. हां, ते मी आदल्या दिवशी तुरटीचं पाणी करते, त्याच्यात तेच बटाटी स्वच्छ अशी धुवून घेते पहिली. अच्छा. आणि मग त्याच्या बारीक आपल्या मुलांनी कात्र्या करून त्या रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवते. रात्री ठेवले काय, मग सकाळी ते काढते पाण्यातून आणि मग त्याचे गरम पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घेऊन मग ते गरम पाण्यातून उकळवून काढते थोडे आणि ते असे प्लास्टिकवर असे उन्हात टाकते गरम करायचं. सुकायला? सुकायला गरम करायचं. अच्छा, ही प्रोसेस जरा मोठी आहे. हां, मग त्याचे असे वेफर तयार होते. मस्त आहे, बाहेरून आपल्याला आणायलाच नको. बटाट्याचे वेफर दिसत आहेत पण मस्त. चला आता तिकडे. हे तिसरं काय? कुरडई आहे, तांदळाची कुरडई. मस्त कलरफुल बनवलंयस ग. हो, कलरफुल. अजून ग्रीन आहे. तुझ्याकडे अजून वेगवेगळे कलर पण असतात. 3-4 प्रकार आहेत त्याच्यात. खरं हे केशरी कलर आहे. हा हा केशरी कलर आहे. अजून ग्रीन कलरच्या करते, रेड टॅमॅटो कलर करते. हा, तर बघायला पण मस्त वाटत. हा, बघायला पण छान वाटतात त्या. पण आता सध्या एकच प्रकारच्या कलर केलेल्या आहेत मी. अच्छा, मग आता आम्हाला याच्याबद्दल थोडीशी थोडक्यात माहिती सांग. त्याच्यात थोडीशी माहिती म्हणजे ह्याच्यासाठी पण मला ते 2 दिवस पाणी तांदूळ कुसत घालायला लागतात ना. ते तसं मस्त. हे पण तांदळाच्या पिठासारखं केलेलं, फक्त ह्याच्यात तिखट वगैरे नाही टाकत. त्याच्यात फक्त पापड खार आणि चवीपुरतं मीठ एवढंच टाकायचं आणि कलर टाकायचा. आणि कलर टाकला ते. आणि मग ते उकळल्यावर त्याच्यात ते करून मग चकलीचं भांडं आपलं आहे ना, त्याच्यातून ते मी ते पाडून घेते. मग त्याच्यासाठी खूप ऊन लागतं. पण 2 उन्ह द्यायला लागतात पापडांशिवाय. जास्त ऊन लागते त्याला. बाहेर सुकत असेल आपल्याकडे गॅलरीत ऊनच ऊन आहे. गॅलरीत मला ऊन भेटते भरपूर. बरोबर. असे म्हणजे 3 प्रकार आहे आज उर्दाचे पापड चालते. बरं आहे, म्हणजे 3 प्रकार झालेत. हे 3 प्रकार झालेत आणि आता मगाशी मी जे लाटत होती ते नाही उडदाचे, सॉरी, ते उडदाचे. हे तांदळाचे पापड, हे बटाट्याचे वेफर, या कुरडया आणि तांदळाचे पापड बघूया आता आपण. हे बघा, हे आहेत उडदाचे पापड. हे मम्मीने सकाळपासून बनवते. हे एवढे झालेत, थोडेसेच मी बनवलेत. आता हे जरासे सुकले की मग आपण जरा तळून बघूया कसे झालेत ते. आता ना थोडेसे पापड आपले सुकलेत तर विचार केला जरा टेस्ट करून बघूया पापडांची कशी आहे. तर मम्मीने तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता ती पापडच तळायला चालली आहे. सो आपण पण बघूया आता जाऊन. आता मम्मी फ्राय करते पापड आपले, बघूया. वा वा, मस्तपैकी फुलत आहेत पापड. हे मम्मी उडदाचे आहेत ना जे आता केलेत ते? ओके, उडदाचे.
आता कुठला तांदळाचा टाकूया. अच्छा हा मगाशी दाखवला तो तांदळाचा का. ओके वा वा छान फुलतायत आपण मस्तच झालेत. तेलामध्येच कुरकुरा आवाज येतोय. हा तांदळाचा टाकूया. हे काय टाकलंय कुरडे. ही आहे कुरडे. कुरडई पण प्राय आपली झाली. आता आता आपण आहे ना टेस्ट करून बघूया. तिन्ही प्रकारचे पापड रेडी आहेत. हे बघा, हा आहे तांदळाचा पापड, हा आहे उडदाचा, आणि ही आहे कुरडई. आता आपण टेस्ट करून बघूया. सगळ्यात पहिलं तर मी तांदळाचा पापड करणार आहे, जो की माझा फेवरेट आहे. मस्त कुरकुरीत झालाय मम्मी पापड. नेहमी प्रमाणे छान असा पण माझा हा पापड फेवरेट आहे. आता हा उडदाचा ना, हा जो आपण आत्ता बनवतोय ना तो आला. आपण छान झालं. आता कुरडे इथं ट्राय करू. कुरडई तर मस्तच झाले, सगळं छान झालंय. वर्षभराची सोय मम्मीने करून ठेवली आहे. कधी डाळ असेल, कंटाळा येतो डाळ असेल की, तर हे असेल की मस्त जेवण जातो. नेहमीप्रमाणे सगळं छान बनवलंय. मम्मी तर नेहमीच छान बनवते. या टायमाला पण एक नंबर झालंय. सो तिला बोलूया आपण. मम्मी सगळं छान झालंय. थँक्यू. कशी हसतीये बघा छान. फायनली आमचे पापड करून झालेत. 6 वाजले पापड पूर्ण व्हायला. 6 वाजता झाले सगळे पापड. त्याच्यानंतर पाणी वगैरे भरलं मम्मीनी. आणि मग आम्हाला ना ॲक्च्युली स्टेशनला थोडं काम होतं. सो मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी स्टेशनला पण जाऊन आलो. स्टेशनला जाऊन आलो त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याला फोन केला की बाबा ये आत्ता घ्यायला. सो तो आत्ताच आला आहे. थांबा तुम्हाला मी दाखवते. काय मग कसा होता मॅडम तो ब्लॉग? ते लोक कमेंट मध्ये सांगतील. ओके आता मी करतो. करा करा. ते आमच्या मॅडम आणि मॅडमचा आजचा ब्लॉग हा कमेंट करून नक्कीच कळवा. पापड किती प्रकारचे दाखवले? आम्ही दाखवले तांदळाचे पापड, म्हणजे लाटताना फक्त उडदाचे दाखवले. बाकी तांदळाचे कसे करायचे ते दाखवले, कुरड्या दाखवल्या, बटाट्याचे वेफर दाखवले. ओके 3 प्रकारचे दाखवले. आम्ही ते करून ट्राय पण केलं, त्यांना खाऊन टेस्ट करून पण सांगितलं कसं झाले. क्या बात आहे. आणि करणार आहे आमच्या सासूबाई इथं बसल्यात आणि ऐकतायत. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल पापड्यांची तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनवर देतो. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल नंबर, काही टेन्शन घेऊ नका. आमच्या सासूबाईंना ऑर्डर द्या. घ्याल ना? बरं बरं. तर मग मित्रांनो कसा होता आजचा व्लॉग कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल इथपर्यंत जर बघत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर बिलकुल विसरू नका. तर मित्रांनो असं आता आपण भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये, एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी घरीच राहा, मजेत राहा, सेफ राहा. बाय 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 बाय.